2020 ला महापालिका प्रशासनाने या संघटनेला अंत्यविधीची काही कामं दिली होती हे खरं आहे. त्याचं एक पत्रही लिहिलं होतं ते याच्यावरती तारीखही आहे आजही 2 जून 2020. ते स्पष्टमध्ये असं म्हटलेलं आहे की PFIला आपण जे काही काम दिलं आहे हे कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून कुणालाही आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही. त्यांना त्या पद्धतीचे निर्देश दिले, आदेश दिले आणि 2 महिन्यामध्येच त्यांचं काम आपण काढून घेतलं. आणि हे जे काम दिलं मुंबई महापालिकेने सुद्धा त्याच वेळेला याच्यामध्ये उल्लेख आहे, मुंबई महापालिकेचं सुद्धा जेव्हा लक्षात आलं त्यांनी काम काढून घेतलं, पुणे महापालिकेने काम काढून घेतलं. देवेंद्रजींचं बारीक लक्ष होतं आणि देवेंद्रजींनी सुद्धा त्यावेळेला आम्हाला हे सांगितलं होतं की हे काय आहे ते एकदा तपासून बघा, हे काम दिले का. आणि म्हणून ती खात्री घेऊन आम्ही लगेच ते काम काढून घेतलं. खरं तर 2020 ला महापालिका प्रशासनाने या संघटनेला अंत्यविधीची काही कामं दिली होती हे खरं आहे, परंतु खरं तर या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सर्व अधिकार आणि कामाची सगळी व्यवस्था ही प्रशासनाकडे असते. आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला आमच्या हे निदर्शनास आलं, केवळ 2 महिन्यामध्येच माननीय आयुक्तांना मी आपल्याला दाखवू शकतो की या प्रकारचं एक पत्रही लिहिलं होतं ते याच्यावरती तारीखही आहे आजही 2 जून 2020 याच्यावरती तारीखही दिसते. याच्यावरती स्पष्टमध्ये असं म्हटलेलं आहे की PFIला आपण जे काही काम दिलं आहे हे कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी किंवा आम्ही पदाधिकारी म्हणून कुणालाही आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही आणि तुम्ही हे काम दिलं, परंतु अलीकडच्या काळामध्ये PFIच्या अनेक ज्या काही हालचाली आहेत त्यांच्या कारवायात ह्या देशविरोधी आहेत, देशाला देशाच्या विरोधामध्ये त्यांच्या काही आपल्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांचं काम ताबडतोब काढून घेण्यात यावं असं पत्र आपण दिलं. आयुक्तांना त्या पद्धतीचे निर्देश दिले, आदेश दिले आणि 2 महिन्यामध्येच त्यांचं काम आपण काढून घेतलं. त्यामुळे मला असं वाटतं की खरं तर हे खूप जुना विषय आहे, परंतु आजही आपण पाहतो की इतका मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय आज सगळ्यांच्या समोर आला देशभरामध्ये. आज NIAच्या माध्यमातून या सगळ्यावरती ह्या सगळ्या संघटनेवरती त्यांच्या कार्यालयावरती धाडी घालण्यात येत आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे आणि खरं तर पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा झालेला प्रकार हा गंभीर आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.